सहर्ष स्वागत दिवसभरातील ताज्या घडामोडी कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात शांतता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं जिल्हाधिकारी यांचं आवाहन प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी कोल्हापुरात आज बुधवार दिनांक सात रोजी सकाळपासून मोठा तणाव निर्माण झाला होता हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून अनेक दुकानगाळे हातगाड्या दुचाकी तसेच काही परिसरात मोठी तोडफोड केली जमावला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रुधुराच्या कांड्याही फोडत परिस्थिती नियंत्रणात आणली दुपारनंतर शहरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पाहणी करत परिस्थितीची माहिती दिली पण संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून जिल्ह्यावर प्रशासनाचं बारीक लक्ष असल्याचं ते यावेळी म्हणाले कोल्हापुरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय त्यामुळे नागरिकांनी निश्चिंत राहावं सोशल मीडियाद्वारे प्रसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं यावेळी बोलताना ते म्हणाले की कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच सर्वधर्म समभावाचा आणि प्रगतीशील जिल्हा राहिला आहे शाहू महाराजांचं कार्यकर्तृत्व आणि त्यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेऊन आजवर कोल्हापूर जिल्ह्यानं जगाला पुरोगामी आणि आधुनिकतेचा विचार दिलाय जगाला आदर्श विचार देणारा हा संपूर्ण जिल्हा आहे कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रातील ठसा कायम राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असं आवाहन करून प्रशासनानं दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचं सर्वांनी तंतोतंत पालन करावं या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीची गय केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं सोशल मीडियावरील अफवांना नागरिकांनी बळी पडू नये तसेच अनावश्यक घराबाहेर गर्द पडून गर्दीत भर घालू नये असं आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केलं परिस्थितीचा फायदा घेऊन लोकांना घाबरवणाऱ्या व दंगा घडवून आणणाऱ्या गुंडांना शोधण्यात येत असून त्यांना अटक करण्याची कारवाई सुरू राहणार आहे त्यामुळे नुकसानीची दखल घेऊन दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं सध्या स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचं सर्वांनी पालन करावं पोलीस प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना संरक्षण देण्यास पूर्णतः असून कोणतीही अडचण आल्यास स्थानिक पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन अथवा पोलीस प्रशासनाशी नागरिकांनी संपर्क करावा असं आवाहनही फुलारी यांनी केलं द कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा